पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून अतिशय धक्कादायक घटना घडत आहे. असाच एक प्रकार शेगाव येथील बाबाजी पेट्रोल पंपवर उघडकीस आला आहे. यामुळे पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून विविध ठिकाणी एक कार पेट्रोल पंपावर टाकी फुल करायला सांगतात व पैसे न देताच भरधाव वेगाने निघून जातात, अशी माहिती पेट्रोल पंप कर्मचारी संतोष उमाळे यांनी दिली. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसून येतोय. मी संतोष प्रकाश उमाळे, राहणार आंबेडागळी. मी आंबेडागळीतील हे सर्व केस के पेट्रोल पंपावर कामाला असतो आणि 2 दिवसाआधी माझ्या पंपावर एक गाडी आली होती. त्यांनी सांगितलं पेट्रोलची टाकी पॅक करा म्हणून. आणि मी पेट्रोल टाकत असतानाच 1.5 रुपयाचं पेट्रोल टाकणार झालं तेव्हाच त्यांना समजलं की आता पैसे मागणार आहे, तेवढंच त्यांनी गाडी घेऊन पळ काढला आणि मी माझ्या मालकाच्या कानावर टाकली हा विषय. जे मालकाच्याकडून मला बी माहीत पडलं की बरेचसे पंपावर आणि शेगाव आणि आंबेडागळीतील पंपावर बी असं झालेलं आहे पहिले त्याच्या आधी. तर या संदर्भात आज आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. बाकी 3 पंपावर तक्रार दाखल झालेली आहे. आमच्या पंपावर जे आज आम्ही तक्रार देणार आहे.